नमस्कार मंडळी, अग्रडान्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे अंडा भुर्जी। अगदी पटकन बनणारी डिश, सोपी आणि खायलाही चविष्ट। भुर्जी बनवण्याकरता आपण इथे 3 अंडी घेतली आहेत, त्याचबरोबर 1 छोटा टोमॅटो व कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि 1 हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून घेतली आहे। एका पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल घ्या, त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो व मिरची व्यवस्थित फ्राय करून घ्या। वरून चवीपुरतं मीठ घाला। मीठ घातल्याने कांदा लवकर शिजतो व मऊसर होतो। आपण इथे 3 अंडी चांगली फेटून घेणार आहोत। जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर अग्रडान्सला सबस्क्राइब करा। बाजूलाच बेल आयकॉनमध्ये ऑल नोटिफिकेशन्स दाबायला विसरू नका। जेव्हाही मी नवीन रेसिपी अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल। गॅसची फ्लेम मीडियम ते लो अशी ठेवायची आहे। आता फोडणीमध्ये 1/2 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट घाला व छान एकजीव करून लगेचच 2 टेबलस्पून पाणी ॲड करा। असं केल्याने तेलामध्ये मसाले करपत नाहीत। आपण पाहू शकता कांदा व टोमॅटो व्यवस्थित शिजले आहेत। आता आपण ह्यामध्ये फेटलेले अंडे घालणार आहोत। अंडं घातल्यावर हे मिश्रण छान 5 ते 7 मिनटं मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। कांद्याची फोडणी व अंड्याचं मिश्रण छान एकजीव करून घ्या। आता आपण यामध्ये शेवटी कोथिंबीर घालणार आहोत। चमचमीत अंडा भुर्जी तयार आहे। गरमागरम भाकरीसोबत सर्व करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।